बातमी क्रिकेटच्या मैदानामधून आहे कारण टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याच्या निमित्ताने एक वेगळा योग जुळून आलाय या दौऱ्यातल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनिमित्ताने भारतीय संघाच्या कर्णधार आणि उपकर्णधारपदी मुंबईच्याच दोन शिलेदारांची नियुक्ती झाली आहे भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माला कायम ठेवण्यात आले तर उपकर्णधारपदी अजिंक्य रहाणेला बढती देण्यात आली आहे आणि या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विजय साळवी आता आपल्या सोबत आहेत विजय दीड वर्षांनी अजिंक्य राहण्यानी कमबॅक केलं वर्ल्ड वर्ल्ड कपचे टेस्ट चॅम्पियनशिप जी होती त्याच्या फायनलमध्ये चांगली कामगिरी देखील केली पण आता थेट त्याला उपकरणधारपदी बढती देण्यात आली नेमकं का काय म्हणा तसा जर थेट प्रश्न किंवा थेट उत्तर जर द्यायचं झालं तर मला वाटतं याचा श्रेय जाईल पण खऱ्या अर्थानं अजिंक्य राणेनं ती जागा कमावली असं आपल्याला म्हणावं लागेल याचं मुख्य कारण करान अजिंक्य राणेचा गेल्या दीड दोन वर्षातला परफॉर्मन्स जर आपण बघितला तर भारतातल्या प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा तो मुंबईकडनं खेळला त्यानं सातत्यपूर्ण कामगिरी बजावली त्याला चेन्नई सुपर मध्ये त्याला संघात घेण्यात आलं तिथंही त्यानं कमाल केली म्हणजे धोनीनं त्याला घेतलं आणि त्याने धोनीला जिंकून पण दिलं पुढची गोष्ट जर आपल्याला बघायची झाली त्याला जागतिक कसोटी विजेतेपद सामन्यासाठी अखेरच्या अंतिम फायनलसाठी त्याला घेण्यात आलं तिथे त्यानं परफॉर्म केलं सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज होता आणि असा फलंदाज जेव्हा तुमच्या संघात अनुभव असलेला ज्यानं भारताचं कर्णधारपद भूषवलेलं आहे भारताला त्याने दोन हजार वीस एकवीस साली जेव्हा आपण छत्तीसमध्ये ऑल आउट झालो त्यानंतर जी कसोटी त्याने जिंकून दिली ती मालिका आपण दोन एक अशी जिंकली त्यानंतर हा माणूस कुठेतरी परफॉर्मन्स त्याचा डाऊन झाला होता पण तो पुन्हा त्याच फॉर्ममध्ये आला आहे त्यामुळे त्याच्याविषयी जे पॉझिटिव्ह वाईब सर्वसामान्य जनतेत च्या चाहत्यांमध्ये आणि बी सी सी आयमध्ये देखील निर्माण झाले होते त्याचं हे मला वाटतं श्रेय आहे आणि बी सी सी आयचे एक सेक्रेटरी या जय जयशहा हे निवड समितीच्या बैठकीत बसत असतात आणि मला वाटतं त्याचंच प्रतिबिंब कुठेतरी जेव्हा अजिंक्य राणेला उपकरणधारपद दिलं आहे त्याच्यात उम असं मला वाटतं मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आशिष शेलार हे देखील खजिनदार म्हणून भारत बी सी सी तर या सगळ्या घटकांचं पॉझिटिव्ह वाईब्स हे कुठेतरी इथे आलेले आहेत पण या सगळ्यात मोठी कामगिरी बजावली आहे ती अजिंक्य राणेने कंट्याची बॅट बोलली आहे आणि जर आपण पाहिलं की अजिंक्य राणेला तीन प्रतिस्पर्धी किंवा तीन आणखी कंटेंडर कोण होते तर पहिलं नाव विराट कोहलीचं घ्यावं लागेल पण विराट कोहलीला पुन्हा कर्णधार होण्याचा रस नाही स्वारस्य नाही त्यामुळे तो उपकर्णधार पद भूषवू शकणार नाही दुसरं रवींद्र जाडेजा नाव घ्यावं लागेल रवींद्र जाडेजाला चेन्नई सुपर किंग्जनं त्याचं पद दिलं आणि रवींद्र जाडेजाचं काय झालं हे आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे रवींद्र जाडेजा हा कर्णधार पदावर त्याच्या फुल्ली किंवा उपकर्णधार पदावर देखील या पुढच्या काळात फुल्लीच राहील तिसरं नाव होतं रविचंद्रन अश्विन आणि रविचंद्रन अश्विन हा संघातला भारतीय संघातला असा घटक आहे की त्याचं भारतीय संघात सातत्यानं म्हणजे कसोटी संघात सातत्यानं असणं आणि नसणं हे एकदम प्रश्न असतो म्हणजे आता देखील रवि रविचंद्रन अश्विन हवा होता आणि त्याच वेळेला त्याला संघात घेतलं नाही जेव्हा आपण डब्ल्यू टी सीची फायनल खेळलो त्यामुळे आत्ता या क्षणी भारतीय संघातला सर्वोत्तम जर कोणी असेल तर तो अजिंक्य रहाणे होता आणि बी सी सी आयमध्ये किंवा भारतीयाच्या चाहत्यांमध्ये देखील जे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ते लक्षात घेऊन रोहित शर्माला उपकर्णधार म्हणून त्याची साथ लाभली आणि मला वाटतं ते अतिशय योग्य निर्णय अश्विन नक्कीच विजयाने अपेक्षा करूया की हेच दोघंही आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर यांची पूर्ण टीम जी आहे ती चमकदार कामगिरी करेल आणि मालिका विजय मिळेल धन्यवाद विजय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट